प्रत्येक मूल घडतं हे त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळं. मग आपण आपल्या मुलांना संस्काराचे तास का लावायचे? ज्या शाळेत संस्कार शिकवले जातात तिथं मुलांचा प्रवेश का घ्यायचा? संस्कार द्यावे लागत नाहीत. त्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी म्हणजे पहिलं कुटुंब, नंतर परिसर, आणि त्यानंतर मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा शालेय परिसर. सध्या मुलं अधिक विकृत होत चालली आहेत, कारण एक जबाबदार पालक म्हणून आपण त्यांच्याकडं कधी पाहतच नाही. बोबड्या बोलीत जेव्हा मूल बोलायला लागतं तेव्हा ते जे जे ऐकतं ते बोलतं. त्यामुळे पालक म्हणून त्यावेळी आपलं कर्तव्य आहे की घरात शिव्या देणं किंवा अवर्च्य भाषेत बोलणं बंद करावं. कारण मुलाकडं वाढीच्या काळात जर कोणती गोष्ट असेल तर ती अनुकरण आणि जिज्ञासा. घरात किंवा परिसरात ते जे ऐकतं अगदी त्याची हुबेहूब अनुकरण करतात. घरी तंबाखू खाणाऱ्या बाबांची किंवा आजोबांची नक्कल हे मूल अगदी सहज करतं. मग घरच्यांना एक मस्त विनोद मिळतो हसायला. त्या अजाणत्या कोवळ्या मनावर झालेली गोष्ट मोठेपणी तो सहज अंगीकारतो. त्यामुळं पालकांनी स्वतः व्यसन करू नये, किमान आपल्या मुलांसमोर तरी नसावं. काही घरात समजूतदार पालक असतात, पण अशा घरातील मुलं बाहेरून अशा वाईट गोष्टी शिकून येतात, पण जेव्हा आपण ते ऐकतो हे वाईट आहे याची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण त्या मुलाशी दिवसातून वेळ काढला पाहिजे. त्याचबरोबर खरी एक शोकांतिक आहे, घरातील पुरुषांचे मत असते घर चालवायचं की कामधंदा करायचा. खरंही आहे, मात्र ज्यांच्यासाठी तुम्ही कमवता तेच जर असे बिघडत चालले तर मग तुमच्या कमवण्याचा काहीच अर्थ नाही. दिवसातील किमान अर्धा तास तर तुम्ही कुटुंबासोबत घालवायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबासोबत जर वेळ घालवत नसाल तर तुमची कमाई शून्य आहे. ज्या मुलांसाठी तुम्ही कितीही साठवलं आणि कोणत्याही पद्धतीनं जर त्यांना समजावलं, तुमचा तो साठा अयोग्य पद्धतीनं संपवेल. जे तुम्ही कमावता त्याबद्दल मुलांशी बोललं पाहिजे. त्याचबरोबर त्यासाठी घरातील आई, वडील, मूल यांच्यात सुसंवाद खूप महत्त्वाचा ठरतो. हल्ली बऱ्याच माता पालक या टी व्ही व त्यावरील मालिका यामध्ये बराच वेळ जातो, मात्र मूल शाळेत गेल्यावर ते कसं, थोडा मुलांच्या अभ्यासासाठी वेळ जर दिला तर अगदी योग्य ठरेल. परवा माझ्या वर्गात एक मुलगा सारखा गैरहजर राहायचा. मग मी त्याच्या आईला बोलावलं, त्याच्या मोठ्या भावाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो आला. मी सकाळी 7 कामाला जातो, माझं पोरगं शाळेतनं येतं शाळेत जातं की नाही हेच कळत नाही. त्यांच्या भावाला बोलावून सांगितलं की तो रोज याला सोबत घेऊन यायचा. मोबाईल घेऊन कामाला जाणाऱ्या आईला एक दिवसही शाळेत शिक्षकांना फोन करून आपल्या मुलाची चौकशी करू वाटू नये. केवढे हे दुर्लक्ष. फक्त मूल जन्माला घालणं आणि योग्य वयस झालं की त्यांना शिक्षकाकडे सोपवणं हे पालकतत्व असू शकत नाही. ज्या गोष्टी मुलांकडे प्रकर्षाने जाणवतात, मुलंही भावनाशील संवेदनाशील अजिबात नाही. एक दिवस वर्गात एका कुत्र्याचा खूप ओरडण्याचा आवाज येत होता. त्याला कोणीतरी दगड मारत असावं. त्याचं ते ओरडणं ऐकून मुलं हसू लागली. तेव्हा मी त्यांना समजावलं की दुसऱ्याला त्रास झाला, दुसऱ्याला दुःख झालं तर हसायचं नसतं, आपल्यालाही त्याबद्दल दुःख वाटलं पाहिजे. सगळी मुलं एकदम गप्प झाली. मुलांमधील किमान 15 मुलांनी हे लक्षात ठेवलं. हेच माझ्यासाठी खूप आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा कसा किती निर्दयी असेल ना. त्याचे मन असंवेदनशील कसं बनलं, अर्थात त्याला कारणीभूत परिस्थिती, परिसर किंवा संस्काराचाच अभाव म्हणावा लागेल. कारण तो ज्या वर्गात शिकला त्या वर्गातील सगळीच मुलं काही त्याच्यासारखी नव्हती. आज जगातील वाढती स्पर्धा, सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे, विज्ञानाची अजस्त्र गरुड झेप या सर्वातून आपले पाल्य जर चांगले घडायचे असेल तर पालक म्हणून आपली उत्तम जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. फक्त स्पर्धेच्या मुलाला रेसचा घोडा बनवण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून त्याला घडवलं पाहिजे. मुलांनी खूप अभ्यास करून चांगल्या पगाराची नोकरी करावी ही अपेक्षा रास्त आहे, पण तो चांगला पगार पैसा मिळवण्यासाठी त्यानं कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब करू नये हे
हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चार चौघात आपले मूल सुंदर दिसण्यापेक्षा त्याचे व्यक्तिमत्व खुलून दिसायला हवे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.